नमस्कार शेतकरी मित्रांनो, डी बी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आदक लागवडीविषयी पूर्वतयारीविषयी चर्चा करणार आहोत. आमचं आता हे क्षेत्र जे आहे 1.5 एकरचं क्षेत्र आहे आणि याच्यावरती आम्ही शंद्रे MIDC छत्रपती संभाजीनगरमधील या MIDC मध्यनिर्मितीचा हा कारखाना आहे. तिथनं जे रॉ मटेरियल निघतं आणि ते भुस्यावरती प्रक्रिया करून जी मळी असते ती मळी इथं घेतलेली होती. ती मळी साधारणतः आम्ही या क्षेत्रावरती ही जी मळी आहे ही या क्षेत्रावरती साधारणतः आम्ही 16 टन या क्षेत्रावरती पांगलेले 1.5 एकरसाठी 16 टन ही मळी आम्ही या क्षेत्रावर पूर्ण पांगून घेतलेली आहे. आणि पांगून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आम्ही रोटरा करणार आहोत. रोटी करून याला मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, पहिले आम्ही सुरुवातीला खोल नागराट करून घेतली होती. ट्रॅक्टरच्या साह्याने खोल नागराट करून घेतली, त्यानंतर पूर्ण क्षेत्रावरती ही मळी लेबरच्या साह्याने पांगून घेतली. एक समान सगळीकडे ही मळी आम्ही पूर्ण क्षेत्रावरती पांगून घेतली होती. त्यानंतर रोटरी करून घेणार आहे. रोटरी केल्यानंतर एक जीव होईल, एक मिक्स होऊन जाईल आणि त्यानंतर आम्ही याच्यावरती बेड पाडणार आहोत. मळी टाकण्याचे फायदे आमच्या पाठीमागच्या वर्षी आमच्या याच लागून असलेल्या क्षेत्रावरती आमची आदरक होती, आम्हाला तिथे अनुभव याचा चांगला आला होता. आणि रेडिकोची मळी घ्यायचं कारण हेच की हा मद्यनिर्मितीचा कारखाना आहे, म्हणजे देशी दारू आणि विदेशी दारूची हे निर्मिती कारखाना आहे. याच्यातनं जे रॉ मटेरियल निघतं, त्याच्यातनं जे वेस्टेज पाणी निघतं, हे जे ऊसाचा जो भुस्सा असतो याच्यावरती प्रक्रिया करून एकसारखं कुजवलं जातं आणि त्याच्यावरती पाणी मारलं जातं. आणि ही मळी आम्ही पाठीमागच्या वर्षी वापरली होती म्हणून त्याचा आम्हाला अनुभव आहे. काही शेतकरी मळी वापरतात, काही कोंबडी खत वापरतात, काही शेणखत वापरतात, पण शेणखताचा हल्ली खूप मोठा तुटवडा असल्यामुळे लोक मळीकडे जास्त शिफारस करतात. कोणी साखर कारखान्याचीही मळी वापरतं, पण पाठीमागच्या वर्षीचा आमचा हा अनुभव चांगला होता, त्यामुळे आम्ही ह्यावर्षी इथनंच मळी घेतलेली होती. त्यामुळे आम्हाला याचा अनुभव चांगला आलेला आहे आणि जेणेकरून आम्हाला अनुभव चांगला आला म्हणून आम्ही 2 शेतकऱ्यांनाही सांगितलं. शेतकऱ्यांची ही प्रॅक्टिस असतो, अनुभव असतो, पाठीमागच्या वर्षीच्या कुठल्या मळीचा चांगला रिझल्ट आला त्या मळी तुम्ही ह्यावर्षी वापरू शकता. तर हल्ली जर कधी शेण पण पाहायला गेलं तर भरपूरशा शेतकऱ्यांकडे शेणखताचं अवेलेबल नसतं, त्यामुळे मार्केटमध्ये एक ग्रो ग्रीन नावाची कंपनी आहे. ग्रो ग्रीनचं 1 40 किलोची बॅग आहे. जर कधी 1-10 बॅग वापरल्या तर शेणखताचं जे पूर्ण डेफिशियन्सी असते ही 10 बॅग वापरल्यानंतर कंपनी गॅरंटी देते की शेणखताचे जेवढी कमतरता तुमच्या जमिनीसाठी असते, सेंद्रिय कर्ब जेवढा कमी असतो, तेवढे आमच्या 10 बॅग कधी वापरल्या तर 100% तुम त्यांचं म्हणणं आहे की तेवढा सेंद्रिय कर्ब भरून निघतो आणि ते गॅरंटी घेतात. तर तुम्ही 1-10 बॅग गो ग्रीनच्याही वापरून बघू शकता. तुम्ही रिझल्ट कंपनी गॅरंटी घेते. तुम्हाला जर कधी अद्रक मिरची वगैरे लागवड करायची असेल तर तुम्ही बेडवरती गो ग्रीनच्या 10 बॅग वापरू शकतात. यावर्षी मी आता याला मळी टाकलेली आहे. सुरुवातीच्या बेड पाडल्यानंतर मीही 10 बॅग याला वापरणार आहे आणि त्यानंतर बेड पाडल्यानंतर सर्वप्रथम यावर्षी आमचा बेसल डोसमध्ये 9-24-24 चार बॅग असणार आहे 1.5 एकरासाठी. 9-9-24 चार बॅग, सुपर सिंगल फॉस्फेटच्या 4 बॅग, त्याच्यासोबत मळीच्या 4 बॅग, सल्फर 20 किलो, बोरोकॅल 20 किलो आणि फेरस सल्फेट जे ते 10 किलो आम्ही इथं या क्षेत्रावरती घेणार आहे. आणि त्यानंतर बायोस्टॉडचं बायोझायम याच्यासाठी घेणार आहे. आम्ही 25 किलो बायोझायम या क्षेत्रावरती लागवडीपूर्वी टाकणार आहोत. लागवड केल्यानंतर लागवड आमची ही 15 मेला लागवड करण्याची प्लॅनिंग आहे. 15 मेला लागवड केल्यामुळे टेम्परेचर जास्त असतं, त्यामुळे तुम्हाला आम्हाला 2 दिवस पाणी या जमिनीमध्ये सोडून जमीन थोडी थंड करून घ्यायची आणि नंतरला लागवड करायची. म्हणजे 13 तारखेला आम्ही याला 13, 14 आणि 15 याला पाणी सोडणार आहे. 15 तारखेला लागवड करणार आहे. अवकाळी पावसामुळे जरी वातावरण टेम्परेचर थोडं थंड झालेलं असेलं तरी पंजाबराव डग साहेबांनी सांगितलेलं आहे की 9 तारखेपासून पुन्हा तापमान तापणार आहे आणि साधारणतः 40 ते 45 सेल्सिअस तापमान इथे जाणार आहे. त्यामुळे जमीन ज्यावेळेस जास्त तापलेली असेल तर अशा वेळेस तुम्हाला 2 दिवस पाणी एकदाच न सोडता, पहिल्या दिवशी 3 ते 4 तास पाणी सोडायचं आहे, दुसऱ्या दिवशी 6 ते 7 तास पाणी सोडायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला लागवड करायची. 2-3 दिवस पाणी दिल्यामुळे जमीन तुमची जी आर्द्रता असते जी कमी होते आणि जी भाप असते ती भाप कमी होऊन लागवडीसाठी योग्य होते. तर तुम्ही त्यावेळेस लागवड करू शकता. तुम्हाला बेसल डोसमध्ये घ्यायचा असेल तर आम्ही 9-24-24 वापरणार आहे आमच्या जमिनीच्या ज्या हिशोबाने. तुम्ही बघू शकता माझ्यासोबत ही काळपोटी जमीन आहे. आपण बघू शकता इकडे सगळ्या क्षेत्रावरती आमची काळपोटी क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे काळपोटी म्हणजे पाण्याचा एक थेंबही निचरा होत नाही, त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला 9-24-24 डोस घेणार आहे. तुमच्या क्षेत्राला कुठलं खत तुमच्या याला हे असेल पूरक ते तुम्ही खत घेऊ शकता. बेसल डोसमध्ये 1846 घेऊ शकता, 1026 घेऊ शकता. 1846 जर कधी घेतलं तुम्ही 1-2 बॅग 1846 घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत पॉलिसल्फेट तुम्ही ICL वापर करू शकता. पॉलिसल्फेटचं तुम्ही 50 किलो 1 पॉलिसल्फेट घेऊ शकता आणि 1846 2 बॅग, सल्फर 20 किलो, बोरोकॉल 10 किलो आणि तुमच्या त्याच्यासोबत बायोस्टॉडचं बायोझायम घ्यायचं आहे 25 किलो. तुम्ही 11 हा वापरू शकता. 1026 जर कधी तुम्ही घेतलं तर तुम्हाला पॉलिसल्फेट किंवा पोटॅश घेण्याची गरज नाही. तुम्ही फक्त मग 1026 यूज वापर तिथं करू शकता. 1026 घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यात पुन्हा एकदा 20 किलो सल्फर
मॅग्नेशियम घेऊ शकता तुम्ही, किंवा बोरोकॉल घेऊ शकता, किंवा बायोस्टडचं बायोग्रॅन्युअल घेऊ शकता. तुमच्या क्षेत्रावरती जर कधी तुम्हाला माती परीक्षण करायचं, जर कधी माती परीक्षण करून घेतलं तर तुम्हाला कळतं की तुमच्या क्षेत्रावरती कुठलं कमतरता आहे, तर तुम्ही ते खत तुम्हाला त्या क्षेत्रावरती टाकू शकता. पण आपल्याकडचे हल्ली शेतकरी कोणीही माती परीक्षण करत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला जे तुमच्या जुन्या प्रॅक्टिसमधनं किंवा जुन्या अनुभवातून माहीत असतं की आपल्या क्षेत्राला कुठलं खत सुटेबल आहे, तर तुम्ही ते खत घेऊ शकता. आणि आम्ही अद्रक आता 15 मेला लागवड करणार आहोत, आणि या अद्रकीवरती कंटिन्युअसली सुरुवातीपासून बाग बनवत जाणार आहे. पाठीमागच्या वर्षी आमची पाणी निचरा न होणाऱ्या क्षेत्रावरतीच अद्रक होती, कुठेही आमच्या याला कंदकू सड वगैरे नव्हती. तर सुरुवातीपासून जो बेस्ट डोस वगैरे असेल सगळं असेल तर आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. आणि तुम्ही जर कधी आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही भविष्यात जे व्हिडिओ बनवू. तुम्ही जर कधी तुम्हाला ज्या व्हिडिओची गरज असेल ते व्हिडिओ तुम्ही आमच्या यूट्यूब पेजला बघू शकतात. आम्ही शेती रिलेटेड विविध जे ते व्हिडिओ बनवत असतो आणि त्याच्यामधून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा पूर्णतः प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आणखी नवीन माहिती बनवत राहू. धन्यवाद.